अरे बाळासाहेब बोलत होते, चालत होत. आम्ही अनेक वेळेला राणे साहेबांना विचारलं, अहो साहेब बाबा बाळासाहेब काय काय बोलताय. मला साहेबांनी सांगितलं, राणे साहेबांनी, निलेश त्यांना अधिकार आहे, त्या माणसाने आपल्याला घडवलं. हे सगळं जे आपण वैभव बघतोय या माणसांमुळे बघतोय. त्या माणसाने जे बोलायचं ते बोलू दे, आपण कधी नाही बोलायचं. मी म्हणलं, नाही साहेब मला सहन होत नाही, मी कधीतरी बोलणार. तुम्ही मला सगळं सांगितलंय, या मातोश्रीची आबरू ना एक दिवस या निलेश राणेंनी चव्हाट्यावर काढली तर मला ते त्या दिवसाची मला अरे आमचे दैवत आहेत. अनेक अपशब्द राणे साहेबांनी आमच्याबद्दल वापरले, आजही सोशल मीडियामध्ये फिरतात. आम्ही नाही त्यांना उत्तर देत, पण फक्त त्यांनाच अधिकार आहे, मला नाही, उद्धव ठाकरे तुला पण नाही. त्या दुष्काळामध्ये यांनी त्याच्या दोन मुलांची लग्न केली. म्हणजे शेतकरी मरतायत मरू दे, त्यांचं वाटोळं होतंय होऊ दे. मी माझ्या दोन नावारीस मुलांची लग्न करणार, सांगणार भास्कर जाधव ह्याला तुम्ही माफ कसे करता. मला आजपर्यंत गुहागरचं गणित कळलं नाही. अहो किती आज कुठे तो चिंतीचो, अहो तो उद्धव ठाकरेंचा पण नाहीये. मला उमाठा गटाच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय, अरे नको नको ते उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल यांनी शिवा घातलंय, रश्मी वहिनीला शिवा घातलंय. आणि नंतर सांगतो, विश्वासघात झाला वहिनी तिच्या आईला, तुला कधी वाटलं वहिनी तू बोलतो. त्यांनी सांगून टाकलं, बरं झालं त्यांनी सांगून टाकलं की आता उद्धव ठाकरेंकडून काय होणार नाही, वहिनी आता तुम्ही या. उद्धव ठाकरेंचा आता घरचाही काही उपयोग नाही, व्हायचाही काय नाही, आता वहिनी तुम्हीच पाहिजे. आदित्य ठाकरे पण संपला, तो तिकडे तिथे रेप केस करून तिकडे सगळ्या काय काय धिंगाणे घालतोय मुंबईमध्ये, त्याच्यावर येतो थोड्या वेळाने. म्हणे उद्धव ठाकरे, अरे तुला कोणावर प्रेम आहे रे मला सांग. जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो, प्रत्येकाला मी विचारतो, ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे, ह्याचं कोणाबरोबर पटलं? ह्याचं रामदास कदमांबरोबर पटलं नाही, ह्याचं उदय सामंतांबरोबर पटलं नाही, ह्याचं शेखर निकमांबरोबर पटलं नाही, कोणाबरोबर पटलं? रमेश कदमांबरोबर पटलं नाही, प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे. सुनील तटकरेंबरोबर पटलं नाही, प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे, प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं. तो माणूस ईर्ष्याला भेटला पाहिजे, तो तुझ्या अंगावर आला पाहिजे, हे जे तुझे नेहमी प्रयत्न आहे. नंतर रडतो, तुझ्या कुठल्या कुटुंबावर चढायला आलो होतो रे आम्ही. साले कोण कोण चढून गेले, एक मुलगा साला तुझ्यासारखा दिसत नाही, एक सोडून तू त्यांच्यावर चढ. आमच्या राणेचा कोण आला होता की काय, त्याची चार मुलं, दोन माहिती आहे ना कोणावर गेली होती, चार दिवस कुठे होती. अरे तू दुसऱ्यांच्या मुलांवर बोलतो, दुसऱ्यांच्या मुलावर हा सगळंच काय भालेकर, आता बोलायचं नसतं, आता बाकीनी टप्प्या टप्प्याने कळलं ना. ट्रेलर होता भास्कर जाधव, तुझा द एंड पण निलेश राणेच करणार, एवढं लक्षात ठेव. गुहागरला फक्त पाचच कॉन्ट्रॅक्टर, भास्कर जाधव, त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो, तीन साल याच्यासारखी दिसत पण नाही, चालत वाईन शॉप चालतो. कुठला तो समीर, ह्याचे वाईन शॉप तिकडे, इकडे रोजगार कोण देणार रे. वेळेश्वरला बंगला बांधता इकडे, तिथे गुहागरच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे, त्या स्टॉल धारकांना तुडवून नेलं. पण ह्याचा बंगला सीआरझेड मध्ये येऊन ह्याला नाही कारवाई केली, ह्याच्यावर नाही करणार.